विद्यार्थी मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापन व्यवस्थापनाचे आपन, कार्य या प्रकरणातील जे काही पहिलं महत्त्वाचं आणि मूलभूत असं कार्य आहे ते म्हणजे नियोजन या नियोजनाला आपण सुरुवात केलेली होती यामध्ये नियोजनाचा अर्थ नियोजनाच्या व्याख्या आपण पाहिल्या आणि नियोजनाची तीन महत्त्व ही आपली झालेली होती त्यामध्ये नियोजन हे स्पष्ट उद्दिष्ट निर्धारित करण्यास मदत करते नियोजन हे दिशा दर्शवते आणि नियोजन ही कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करते आता त्यानंतर पुढचं महत्त्व आहे जोखीम कमी करते किंवा जे काही धोके आहे किंवा अनिश्चितता आहे ती कमी करते मग नियोजनाची जेव्हा सुरुवात आपण केली त्यावेळेस त्या अर्थामध्ये मी तुम्हाला सांगितलं की नियोजन म्हणजे नेमकं काय तर भविष्यातील किंवा व्याख्यानमधून आपल्या लक्षात आलं की नियोजनामध्ये नेमकं काय केलं जातं तर नियोजनामध्ये उद्दिष्टही निश्चित केली जातात त्यामध्ये उद्दिष्ट निश्चित केल्यानंतर ते उद्दिष्ट किंवा ती ध्येय साध्य करण्यासाठी योग्य पर्यायांची निवड ही केली जाते मग जेव्हा नियोजन केलं जातं किंवा उद्दिष्टे गाठली जातात उद्दिष्टं ठरवली जातात तर उद्दिष्ट ठरवत असताना त्या ठिकाणी पूर्व अंदाज हे बांधले जातात म्हणजेच काय तर नियोजन हे पूर्वानुमानावर किंवा पूर्व अंदाजांवर जे भविष्यातल्या अंदाज काही गोष्टींविषयी आपण अंदाज बांधत असतो त्या अंदाज अंदाजांवर किंवा पूर्वानुमान तंत्रावर नियोजन हे आधारित असतं मग जेव्हा आजच्या परिस्थितीमध्ये आधुनिक युगामध्ये किंवा आधुनिक बाजारपेठेमध्ये व्यवसाय जे चालवले जातात त्यामध्ये खूप मोठ्या प्रकारचे धोके आणि अनिश्चितता किंवा जोखीम या येत असतात मग या ज्या काही हे जे काही धोके आहेत किंवा अनिश्चितता आहे त्या नियोजनामुळे भविष्यातील पूर्वानुमान किंवा अंदाज बांधल्यामुळे ते धोके किंवा ते जोखीम जे आहे ते कमी करता येते किंवा कमी होत असते व भविष्यातील घटनांचा अंदाज हा घेऊन त्या धोक्यांवर किंवा त्या जोखिमेवर संभाव्य पर्याय हे शोधून ठेवले जातात किंवा नियोजनामध्ये हे कार्य केलं जातं मग नियोजन नेमकं काय करतं आहे तर जोखीम कमी करतं आहे किंवा धोके कमी करत आहे धोके टाळले जातात असं नाही धोके कोणत्याही प्रकारचे धोके हे टाळता येत नाहीत किंवा हे धोके टाळणे शक्य नसते परंतु योग्य नियोजन जर असेल तर त्यामुळे जे काही अंदाज बांधलेले आहेत त्या अंदाजांमुळे किंवा अनुमानांमुळे योग्य असे उपाय सुरुवातीला जर आपण शोधून ठेवले तर कोणत्याही प्रकारचा धोका आल्यास योग्य उपाय आपल्याला त्या ठिकाणी लागू करता येऊ शकतो किंवा योग्य योग्य उपाय हा करता येऊ शकतो ज्यामुळे त्या धोक्यांचा प्रभाव किंवा जो काही परिणाम आहे तो प्रभाव किंवा परिणाम हा कमी करता येतो धोके टाळले जात नाहीत परंतु ते कमी करता येतात म्हणजेच काय तर नियोजनामुळे ही कमी करता येते किंवा नियोजन ही कमी करत असते त्यानंतर पुढचं महत्त्व आहे कार्यक्षमते सॉरी उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर मग जी काही जो जे काही साधनं नियोजनामध्ये वापरली जा व्यव संघटनेमध्ये वापरली जातात किंवा व्यवसायामध्ये वापरली जातात ते साधनं वापरत असताना जर योग्य प्रकारचं नियोजन असेल तर त्यामुळे उपलब्ध साधनांचा अपव्यय हा टाळता येतो जी काही साधन सामग्री आहे त्यांचा सा पर्याप्त किंवा योग्य प्रकारे वापर करणं हे नियोजनामुळे शक्य होतं जर तुमचं नियोजन असेल तर त्यामुळे कोणतं कार्य करायचं आहे कोणत्या वेळेस करायचं आहे जी आपण व्याख्या पाहिलेली होती की कोणतं काम करायचं आहे कुणी करायचे आहे कसे करायचे आहे केव्हा के करायचे आहे हे जे काही ठरलं जातं ते म्हणजे नियोजन मग नियोजनामध्ये जर आपल्याला आधीच माहिती असेल की कोणतं काम करायचं आहे कुणी करायचं आहे कसं करायचं आहे हे झाल्यानंतर आपण त्यासाठी उपलब्ध ज्या काही ज्या काही पर। पन योग्या योग्या जे पर्याय आहेत त्या पर्यायातून आपण योग्य पर्यायांची किंवा योग्य मार्गांची निवडही करत असतो मग तेव्हा जर आपलं उद्दिष्ट हे निश्चित झालेले असतील जे नियोजनामुळे शक्य होतात जर उद्दिष्ट निश्चित असतील तर त्यामुळे योग्य वेळी योग्य प्रकारे काम करणं हे शक्य होतं मग जे काही वेगवेगळी कामं आहेत त्या वेगवेगळ्या कामांकरता वेग, वेग वे, योग्य साधनांचे वाटप करणे हे नियोजनामुळे शक्य होतं ज्या कामासाठी ज्या वेळी ज्या साधनाची गरज असेल ते त्या ठिकाणी नियोजनामुळे योग्य प्रकारे पोहोचणं किंवा त्याचा वापर करणं हे शक्य होतं आणि यामुळे साधनांचा सा वापर हा पर्याप्त होतो यामध्ये काय होतं तर संसाधनांची जी काही उपलब्धता आहे व विविध कार्यासाठी लागणाऱ्या संसाधनांची जी काही विभागणी आहे या विभागणीचा नियोजनामध्ये विप विचार हा केला जातो किंवा या ठिकाणी विचार हा केलेला असतो जी काही उपलब्ध साधनं आहेत किंवा संसाधनं आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची कार्य आहेत मग त्या कार्यांसाठी जी जी संसाधनं आपल्याला लागणार आहेत त्यांची योग्य विभागणी ही नियोजनामुळे शक्य होते आणि ज्या कार्यासाठी जे साधन लागणार आहे जे संसाधन लागणार आहे ते त्या ठिकाणी योग्य वेळी योग्य प्रकारे उपलब्ध केलं जायचं किंवा करणं शक्य होतं जर नियोजन नसेल तर त्या कामासाठी त्या ठिकाणी योग्य वेळेला ती वस्तू उपलब्ध नसेल त्यामुळे ते काम चुकीचं होईल किंवा त्यातून व्यवसायाचं नुकसान होऊ शकतं म्हणून नियोजन हे जे काही साधनसामग्री आहे किंवा साधनं आहेत यांचा पर्याप्त वापर करण्यासाठी मदत कर करत कि असतं किंवा गरजेचं असतं त्यानंतर पुढचं महत्त्व आहे निर्णय घेण्यास मदत करते मग जे काही व्यवस्थापक निर्णय घेत असतो व्यवस्थापकांना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय ही घ्यावी लागतात मग ते निर्णय घेत असताना त्या व्यवस्थापकासमोर किंवा व्यवस्थापनासमोर अनेक मार्ग किंवा अनेक पर्याय हे उपलब्ध असतात नियोजन तेच केलं जातं की उद्दिष्ट ठरवले जाते आणि पर्यायांची निवड ही केली जाते परंतु पर्याय कोणते निवडायचे पर्याय अनेक प्रकारचे असतात तर त्यातून योग्य प्रकार कोणता नि योग्य पर्याय कोणता निवडायचा तर जे काही उपलब्ध पर्याय असतील अनेक मार्ग किंवा अनेक पर्याय हे उपलब्ध असतात परंतु यापैकी सर्वच पर्यायांचा सकारात्मक व नकारात्मक परिणामांचा विचार करून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे काही सर्वोत्तम अशा प्रकारचे पर्याय असतील ते निवडण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजनाची मदत ही होत असते किंवा नियोजन हे मदत करत असतं कारण का तर नियोजनामध्ये जर उद्दिष्ट ठरवलेली आहे तर ती उद्दिष्ट गाठण्यासाठी योग्य पर्याय कोणता असेल जर तुमची उद्दिष्टच निश्चित नसतील तर तुम्ही योग्य पर्यायांची निवड करू शकत नाही आपल्याला कुठे जायचं आहे हेच माहिती नसेल आपण फक्त रस्त्याने चालत आहोत किंवा जात आहोत कुठे जायचं हेच माहिती नाही म्हटल्यानंतर आपण कोणत्याही चुकीच्या मार्गाची निवड करून कुठल्या तरी चुकीच्या ठिकाणी पोच पोहोचू शकतो जर कुठे जायचं हे जर माहिती असेल तर अनेक मार्गांपैकी आपण योग्य अशा मार्गाची निवडही करू शकतो त्यामुळे नियोजन म्हणजेच जर उद्दिष्ट निश्चित केलेली असतील तर तुम्ही योग्य प्रकारचे निर्णय घेण्यासाठी नियोजन हे मदत करत असतं मग त्या उपलब्ध पर्यायामधून योग्य कोणते मार्ग आहेत किंवा पर्याय आहेत किंवा चुकीचे कोणते पर्याय आहेत हे विचार करण्यासाठी आणि ते अजून योग्य मार्गाची निवड करण्यासाठी व्यवस्थापनाला नियोजन हे मदत करत असतं त्यानंतर पुढचं महत्व आहे नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास उपयुक्त तर नियंत्रणासाठी मानके किंवा स्टँडर्ड जे आहे नियंत्रणाचं ते नियंत्रण कसं असलं पाहिजे किंवा कितपत योग्य असलं पाहिजे हे ठरवण्यासाठी नियोजन मदत करत असतं आता नियंत्रणाची मानके नियोजनात कशी ठरतात तर नियंत्रण म्हणजे ॲक्च्युली शे निय व्यवस्थापनाचा हा शेवटचा टप्पा नियोजनाने व्यवस्थापनाची सुरुवात होते तर नियंत्रणाने व्यवस्थापनाचा शेवट होतो मग शेवटी आपल्याला जायचं कुठे आहे कुठे पोहोचायचं आहे तर आपण ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत मग नियंत्रण नेमकं काय करत असतं तर नियंत्रण आपण त्या उद्दिष्टांपर्यंत जी नियोजनामध्ये ठरवली गेलेली आहेत त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचतो आहोत किंवा नाही हे नियंत्रण बघत असतं किंवा नियंत्रणामध्ये आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आणि आपण आता कुठे आहोत याच्यातलं जे काही परीक्षण आहे ते करण्याचं काम नियंत्रणात केलं जातं नियोजनामध्ये आपण आता कुठे आहोत आणि आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आणि नियंत्रणामध्ये आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आणि आपण आता कुठे आहोत याचं परीक्षण केलं जातं मग नियोजन जे आहे हे नियंत्रणाची मानके जी काही आहे ते निर्धारित करत असतं यामुळे व्यवस्थापनासमोर किंवा व्यवस्थापक जो आहे हा वास्तविक कामगिरीची तुलना मानकांशी करून किंवा जे काही स्टँडर्ड त्यांनी ठरवलेला आहे त्याच्याशी करून जी काही तफावत असेल ती आढळल्यास ती भरून काढण्यास मदत करत असतो जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कुठे पोहोचायचं आहे आणि तुम्ही आता सध्या कुठे आहात म्हणजेच बऱ्याचदा आ... विद्यार्थी आपल्या ज्या काही आता तुम्ही आ... बारावीच्या बोर्डच्या परीक्षा असतील किंवा दहावीची बोर्डची परीक्षा तुम्ही सर्वांनीच दिलेली आहे अशा वेळेस त्याच्या त्या बोर्डच्या परीक्षेच्या आधी आपली पूर्वपरीक्षाही होत असते मग आपण एक काहीतरी उद्दिष्ट निश्चित केलेलं असतं की एवढे एवढे पर्सेंटेज आपल्याला अपेक्षित आहेत किंवा तेवढे पडले पाहिजेत मग जे काही पर्सेंटेज आपल्याला अपेक्षित आहेत ते पर्सेंटेज मिळवण्यासाठी आपण पूर्वपरीक्षा दिल्यानंतर त्यामध्ये आपल्याला किती पर्सेंटेज मिळत आहेत हे जर आपण पाहिलं जर ते पर्सेंटेज आपण ठरवलेल्या पर्सेंटेजपेक्षा कमी असतील तर आपण ते परीक्षण करणं गरजेचं आहे की आपलं टार्गेट किंवा आपलं उद्दिष्ट काय आहे आणि प्रत्यक्षात आपण कुठे आहोत म्हणजे आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आणि आपण आज कुठे आहोत मग तुम्हाला जो वेळ भेटतो आहे पूर्वपरीक्षेपासून बोर्डच्या परीक्षेपर्यंत किंवा शेवटच्या वार्षिक परीक्षेपर्यंत तर तो जो मधला कालावधी आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला जी काही कमतरता आहे ती कमतरता भरून काढायची आहे तर त्याच्याशी तुम्हाला तुलना करायची आहे की तुम्हाला हवं काय आहे आणि तुमच्याकडे आता आहे काय मग जेव्हा तुम्ही अशी तुलना करणार जे तुमच्याकडे नाही ते मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील जेवढे पर्सेंटेज कमी पडलेले आहेत ते वाढवण्यासाठी तुम्हाला अजून अभ्यास करावा लागेल जर आपल्याला अपेक्षा आप एवढे पर्सेंटेज पडले म्हणजे तेवढेच आपल्याला बोर्डच्या परीक्षेत पडतील असंही नाही म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणे हे गरजेचे असतात मग जी तुलना आपण करतो ती तुलना किंवा ते परीक्षण आपण करतो ते म्हणजे नियंत्रण की आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आणि आपण आता कुठे आहोत अजून एक उदाहरण सांगतो जर समजा आपल्याला एक वेळ दिलेली असेल की पाच मिनिटाच्या अंतराम पाच मिनटाच्या वेळेमध्ये आपल्याला एक किलोमीटर अंतर हे रनिंग करून त्या एक, एक किलोमीटरच्या अंतरावर पोहोचायचं आहे मग जेव्हा तुम्ही सुरुवात करणार तेव्हा काहीतरी अर्धा किलोमीटर किंवा पाचशे मीटरपर्यंत गेल्यानंतर तुमचे तीन मिनिट झालेले असतील मग आता तुमच्याकडे आहे शिल्लक दोन मिनिट आणि तुमचं अंतर तुम्हाला अजून कापायचं आहे पाचशे मीटर अर्धा किलोमीटर मग आपण एक तुलना करू शकतो की आपण मागच्या तीन मिनटामध्ये पाचशे किलोमीटर धावलेलो आहो पण आता पण आता याच्या पुढच्या दोन मिनटामध्ये आपल्याला पाचशे मीटर हे आपल्याला कवर करायचं आहे किंवा अर्ध अर्धा आड़, किलोमीटर आपल्याला पळायचं आहे जर तुम्ही ते परीक्षण केलं तर तुम्हाला समजेल नाहीतर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार पळत जर राहिलात तर कदाचित तुम्ही अजून पुढे स्लो व्हाल त्याच्या मग त्यानुसार तुम्हाला सहा मिनिट किंवा सात मिनिट तुम्हाला त्या उद्दिष्टापर्यंत किंवा त्या एक किलोमीटरपर्यंत पोचण्यासाठी वेळ जाईल म्हणून आपल्याला मध्ये मध्ये बघत असणं ग पाहणं गरजेचं आहे किंवा ते परीक्षण करणं गरजेचं आहे की आपण आपल्याला कुठे पोहोचायचं आहे आणि प्रत्यक्षात आपण कुठे आहोत मग तेच नियंत्रण नियंत्रणाला नियोजन हे मदत करत असतं मग नियोजन काय मदत करतं तर नियोजनाने उद्दिष्ट ठरवून दिलेली असतात की तुम्हाला या ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे आणि जेव्हा आपण त्या मार्गाने जात असतो ते पर्याय निवडून आपण त्या मार्गाने त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करत असतो प्रयत्न करत असतो ते प्रयत्न करत असताना किंवा काम करत असताना आपण जेव्हा परीक्षण करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण कुठे आहोत आणि आपल्याला नियोजनाने कुठे पोहोचायला सांगितलेलं आहे म्हणून नियोजन हे नियंत्रणाला सहाय्यभूत असतं जर नियोजनच नसेल तर नियंत्रण करून काहीही फायदा नाही जर तुमचं नियोजनच नसेल म्हणजे तुमचं उद्दिष्टच जर ठरलेलं नसेल तर तुम्ही नियंत्रण करणार कशावर नियोजनामुळे जी काही उद्दिष्टं आहेत ते आधीच निश्चित केलेले असतात आणि त्याचा प्रत्यक्ष प्रगतीची जी काही प्रगतीशी तुलना जी आहे ती नियंत्रणमध्ये नियंत्रणामध्ये केली जाते म्हणजेच काय तर काही तुमचं जर चुकत असेल किंवा काही जर अपूर्णता असेल तर ती योग्य ती क्रिया करून योग्य ती क्रिया केली जाते आणि त्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचलं जातं मग ते परीक्षण करणं आणि ती योग्य ती क्रिया करणं म्हणजेच नियंत्रण होय तर जर नियोजन हे मूळ असेल तर नियंत्रण हे फळ असतं म्हणून या प्रकारे नियोजन हे नियंत्रणाला सहाय्यभूत आहेत किंवा नियंत्रणासाठी मानके ठरवण्यासाठी नियोजन हे उपयुक्त आहे यानंतर पुढचं महत्त्व आहे सर्व कार्यांचा समन्वय साधने आता जे जे काही वेगवेगळे विभाग आहेत किंवा वेगवेगळे कार्य वे संघटनांमध्ये केली जातात आपण मागच्या वर्षी पाहिलं की व्यवस्थापनाचे तीन स्तर असतात उच्च स्तर मध्यस्तर आणि निम्नस्तर तर उच्च स्तर जे आहे त्या उच्च स्तरावर व्यवस्थापक जे काही कि आहेत किंवा वरिष्ठ व्यक्ती जे आहेत ही संघटनात्मक योजना किंवा संघटनात्मक उद्दिष्टही ठरवत असतात मग जे काही उद्दिष्टं ठरतात ही कुणासाठी ठरतात तर एकूण पूर्ण संघटनेसाठी किंवा जे उद्दिष्ट ठरलेली आहेत ती कुणाची असतात तर एकूण पूर्ण संघटनेची म्हणजे त्या संघटनेत प्रत्येक विभागाला प्रत्येक घटकाला प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या उद्दिष्टासाठी काम करायचं आहे मग जेव्हा यांना त्यासाठी काम करायचं आहे जेव्हा स्तरावर व्यवस्थापक संघटनात्मक योजना तयार करतो व त्यानंतर विभागीय योजना आखल्या जातात मग जेव्हा स्तरावर त्या घट योजना या तयार केल्या जातात त्यानंतर तिथून सूचना मध्यस्तराला मिळतात आणि मध्यस्तरावरती मग विभागानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना किंवा पुन्हा त्यांचं स्वतंत्र नियोजन स्वतंत्र उद्दिष्ट ही ठरवली जातात त्यानुसार संघटनात्मक नियोजन हे एकत्रित कार्य असून वेगवेगळ्या विभागांच्या समन्वयामुळे जे काही व्यवसाय संघटनाची ध्येयं आहेत किंवा उद्दिष्ट आहेत ते साध्य होऊ शकतात म्हणजे नियोजनामध्ये काय होतं नेमकं तर एकंदरीत संघटनेसाठी जी काही उद्दिष्टं ठरवलेली आहे ती उद्दिष्टं मध्यस्तराकडून किंवा निम्नस्तराकडून काम करून घेत असताना मध्यस्तरावर किंवा निम्नस्तरावर वेगवेगळ्या विभागावर वेगवेगळ्या टप्प्यांवरती पुन्हा ज्या काही योजना आहेत त्या आखल्या जातात मग त्या वेगवेगळ्या विभागांवर किंवा वेगवेगळ्या टप्प्यांवर त्या वे प्रत्येक विभागाने ज्या काही विभागीय योजना त्या ठिकाणी आखल्या जातात त्या एकंदरीत संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी या केल्या जात असतात म्हणून नियोजन जे आहे हे नियोजन सर्व कार्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी गरजेचं असतं किंवा सर्व कार्यांचा समन्वय नियोजनामुळे साधणे हे शक्य होतं जे काही एकंदरीत सर्व विभागांवर किंवा संघटनात्मक जे नियोजन केलं जातं हे एकत्रित कार्य असून वेगवेगळ्या विभागांमधील समन्वयांमुळे जे काही संघटनेची उद्दिष्ट आहे ती साधली जाऊ शकतात किंवा त्यामुळे ती पूर्ण होऊ शकतात त्यानंतर पुढचं महत्त्व आहे व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते मग जसं मी तुम्हाला म्हटलं नियोजनाच्या अर्थामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की नियोजन हे महत्त्वाचं मूलभूत असं कार्य आहे ज्यावरती व्यवस्थापनाचे इतर कार्यही अवलंबून आहेत जर तुमची उद्दिष्टच निश्चित नसतील तर तुम्ही इतर कोणत्याही प्रकारचं कार्य जसं संघटन म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू एकत्रित करणं कशा करणार जर कामच ठरलेलं नाही तर वस्तू कशासाठी एकत्रित करणार कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांना काय सांगणार काय काम देणार त्यानंतर त्यांना निर्देशन काय करणार त्यांना मार्गदर्शन की त्यांना नेमकं उद्दिष्ट काय गाठायचं आहे जर तुमचं उद्दिष्टच निश्चित नाही त्यानंतर समन्वय समन्वय कुणामध्ये साधायचा ज्यांना कामच नाही त्यांना समन्वय कशासाठी साधायचा आणि एकंदरीत नियंत्रण नियंत्रण कशावर करणार जर तुमचं कामच तुमचं ठरलेलं नाही तर काम नियंत्रण कोणत्या गोष्टीचं करणार म्हणूनच काय तर नियोजन हे एक महत्त्वाचं आणि मूलभूत कार्य आहे मग जी काही संघटनेची इतर कार्य आहे ते सर्व संघटनेची इतर व्यवस्थापनाची इतर जी काही कार्य आहेत ती व्यवस्थापनाची कार्य ही नियोजनांवर अवलंबून आहे म्हणून संघटनेत संघटना ही नियोजन करत असते तर संघटनेत नियोजनामध्ये जे काही ठरवलेली उद्दिष्ट आहेत ती प्राप्त करण्यासाठी किंवा प्राप्त करण्याच्या उद् करण्याच्या ध्येयाने नियोजनामध्ये काम केलं कि जातं किंवा संघटनाही काम करत असते जे काही नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरवलेली आहे मग यामध्ये आपल्या लक्षात येतं की नियोजनाशिवाय इतर प्रत्येक कोणत्याही प्रकारचं कार्य हे करता येणं ना शक्य नाही म्हणून जर नियोजनच नसेल तर इतर कार्यही होत नाहीत किंवा जर नियोजन असेल तर त्यामुळे व्यवस्थापनाचे इतर कार्यही सुलभ होतात किंवा नियोजन हे इतर कार्य सुलभ करते त्यानंतर शेवटचं महत्त्व आहे नवीन प्रकल्पांना किंवा नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देते मग नियोजन जे आहे हे व्यवस्थापनाचे एक मूलभूत किंवा महत्त्वाचं कार्य आहे की ज्यामध्ये भविष्य काळातील अंदाज हे बांधले जातात किंवा भविष्य काळातील निर्णय घेण्याची एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये मग आता भविष्य काळातील निर्णय घेणं हे एवढं सोपं नाही जेव्हा इतर सर्व कार्य नियोजनांवर अवलंबून आहे जर नियोजनच तुमचं योग्य प्रकारे नसेल तर इतर कोणतंही कार्य योग्य प्रकारे होणार नाही जर तुम्ही भविष्यातील अंदाज योग्य प्रकारे किंवा अचूकपणे बांधू शकत नसाल तर नियो जे काही परिणाम आहेत ते चुकीचे भेटतील म्हणून हे एक महत्त्वाचं मूलभूत असं कार्य आहे त्याचबरोबर हे व्यवस्थापनासमोरील एक सर्वात आव्हानात्मक असं कार्य आहे कारण इतर कार्यांना दिशा दाखवण्याचं काम हे नियोजनामुळे होत असतं किंवा इतर कार्यांना नियोजनामुळे दिशाही मिळत असते या वर संघटनेची वाढ किंवा जी काही प्रगती आहे ती नियोजनावर अवलंबून असते मग यामध्ये जेव्हा तुम्ही भविष्यकाळातील अंदाज घेत असतात किंवा बांधत असतात किंवा अनुमान लावत असतात तर त्यासाठी तुमच्याकडे सर्जनशील विचार म्हणजे भविष्याची भविष्यकाळातील विचार करण्याची जी काही शक्ती आहे योग्य विचार योग्य विचार बांधण्याचे किंवा अनुमान बांधण्याची जी काही शक्ती विचारशक्ती आहे ते सर्जनशील विचार आणि कल्पनाशक्तीमुळे तुम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवू शकता म्हणून नियोजनासाठी तुमच्याकडे सर्जनशील विचार आणि कल्पना जी काही दृढ कल्पनाशक्ती आहे ती कल्पनाशक्ती असणं गरजेचं आहे म्हणून त्यामुळे ते अपन राभो शक्तो शक्ति वाड़ हो जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ते आपण राबवू शकतो आणि नवीन कल्पनांमुळे संघटनेच्या स्पर्धात्मक शक्तीमध्ये वाढ होत असते म्हणजे स्पर्धा भविष्यातील येणारे धोके किंवा समस्या यांचा जर संघटना जर भविष्यातील येणारे धोके किंवा समस्या यांचा जर आधीच अंदाज घेत असेल तर त्यामुळे त्या अन त्या धोक्यांवर ते सहज त्यांच्याशी लढा करू शकतात किंवा त्याच्यावर सहज पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात त्यामुळे संघटनेच्या शक्तीमध्ये वाढ होते संघटनेची वाढ होते संघटनेच्या नफ्यामध्ये वाढ होते आणि संघटनेची एकंद्रित प्रगती होते म्हणून नियोजनासाठी तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे तर सर्जनशील विचार आणि योग्य अशा प्रकारची कल्पना शक्ती तुमच्याकडे की तुम्ही भविष्यातील नवनवीन कल्पना त्या ठिकाणी मांडू शकतात जर तुमच्याकडे ते जर शक्य असेल तर त्यामुळे नवनवीन कल्पनांची कल्पना असल्यामुळे नाविन्यपूर्ण उपक्रम तुम्ही त्या ठिकाणी राबवू शकता यानंतर पुढील व्हिडिओमध्ये आपण जे दुसरं कार्य आहे संघटन या संघटन कार्याला सुरुवात कर